बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत या ठिकाणी भारताची संसद. भारताची संसद अभ्यासत असताना ही संसद कायदे कसे तयार करते हा प्रश्न आपल्याला पडतो. कायदे तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे कायदा निर्मितीची प्रक्रिया. या ठिकाणी कायदा निर्मितीच्या पद्धतीलाच कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. भारताची संसद जेव्हा कायदे करते त्यावेळेस सर्वात प्रथम त्या ठिकाणी कच्चा मसुदा अगोदर तयार करण्यात येतो. विधेयकाचा कच्चा मसुदा तयार केल्यानंतर तो कच्चा मसुदा किंवा आराखडा सुद्धा त्याला म्हणतात. मसुद्यालाच दुसरा शब्द आराखडा असा सुद्धा आहे. हा आराखडा काय त्यालाच कायद्याचा प्रस्ताव पण म्हणतात किंवा विधेयक सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे हे शब्द आपण समानार्थी शब्दाने लक्षात ठेवायचे आहेत की कच्चा मसुदा म्हणजे विधेयक, मसुद्यालाच आराखडा म्हणतात, आराखड्यालाच प्रस्ताव म्हणतात आणि प्रस्तावालाच विधेयक म्हणतात. मग विधेयक म्हणजेच काय? तर एखाद्या कायद्याचा कच्चा आराखडा, कच्चा मसुदा, कच्चा प्रस्ताव त्यालाच विधेयक असे म्हणतात. मग हे विधेयक काय होतं? या ठिकाणी संसदेच्या सभागृहात सादर केलं जातं. मग सभागृहामध्ये वेगवेगळे विधेयक सादर होतात, वेगवेगळ्या प्रकारची विधेयक त्या ठिकाणी प्रस्ताव येतात. त्यामध्ये दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. त्यामधला पहिला प्रकार आहे अर्थविषयक विधेयक. अर्थविषयक विधेयक म्हणजेच काय? की ज्या विधेयकाचा भारताच्या अर्थव्यवस्थेशी म्हणजे जो अर्थव्यवस्थेचा भाग असतो, जमा खर्चाचा हिशोब असतो, या विधेयकाला अर्थविषयक विधेयक म्हणतात. मग असं अर्थविषयक विधेयक हा एक त्या विधेयकाचा प्रकार झाला. आणि दुसरा जो प्रकार आहे विधेयकांचा तो आहे सर्वसाधारण विधेयक. मग सर्वसाधारण मध्ये अर्थ सोडून उरलेले जे काही विधेयक असतील, उरलेले जे कायदे असतील ते अर्थ विषयक विधेयक सोडून म्हणजेच सर्वसाधारण विधेयक यामध्ये मोडतात. अशा प्रकारे संसदेमध्ये दोन प्रकारचे विधेयक त्या ठिकाणी मंजुरीसाठी येतात. मग हे जे विधेयक आहेत या विधेयकाचं कायद्यात रूपांतर कसं होतं हा आपल्याला मुख्य प्रश्न पडलेला आहे. तर कायद्यात रूपांतर करताना याची प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये होते. त्यालाच त्या विधेयकाचे तीन टप्पे म्हणजेच तीन वाचनं त्या ठिकाणी होतात. तर आपण पुढील भागामध्ये ते तीन भागांचं विधेयकाचं तीन टप्प्यात होणारं वाचन समजून घेऊया. धन्यवाद.